यह रेशमी टाइगर अगं भाई अडकलं वाटतं जुल्फों का अंधेरा न घबराइए जहां तक महक है मेरे केसुओं में महत्वाची केस आहे माय लॉर्ड आणि ती खूप महत्वाची आहे माझ्यासाठी आता हा शेवटचा आय विटनेस आहे आता ह्याने काय आय त्या वेळेला गोल नाही घातला म्हणजे मिळवली आय विटनेस हाजीर हो आता तरी देवा मला पावशील का आठवण झाला म्हणतात काय झाला झाल्या तिनी साधा मशीन घर साधा वाट पाहते मी ग नमस्कार 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 अच्छा ठळक बातम्या हा चष्मा तुमचा आहे का नाही असू दे कोणाचं का असे ना आपल्याला काय दुसऱ्याच्या डोळ्यांनी जग सुंदर दिसतं असं म्हणतात चांगले चांगले सर चांगले चांगले अरे अरे वा आज शरारा चल जेवायला वर जेवायला हो काय काय हो हो तिकीट नाहीये माझ्याकडे तिकीट नाही आहे कसलंच नाही प्लॅटफॉर्मचं पण तिकीट नाही कसलंच तिकीट नाही सॉरी हा टी सी मॅडम मला टी सी नाही मी वकील आहे वकील तरीच म्हटलं दवाखान्यात टी सी का उभा कोर्ट आहे कोर्ट मी टेनिस कोर्टवर काय करतो मला टेनिस खेळता येत नाही हो कॉलेजच्या गमतीत सांगतो तुम्हाला फुटबॉलची मॅच असायची ना त्यावेळी ना मी सगळे गोल माझ्याच नेटमध्ये करायचो गोल गोल जरा बाजूला म्हणा नाही हे काय माहितीये हे न्यायालय हा हे न्यायालय आहे आणि तुम्ही साक्षीदार आहात साक्षीदार अंधेरी रातो मे सुनसान राहो पर एक मसीहा निकलता है उसे लोग भाव कदम कहते हे बघा भाऊ कदम हे कोर्ट आहे आणि तुम्ही साक्षीदार आहात खुनाचे काय बोलताय काय तुम्ही मी खून केलं दोन वर्षापूर्वी खून झाला होता त्याचे तुम्ही एकमेव साक्षीदार आहात आठवा ना मागचं कसं हटवायचं आठवा ना मागचं आठवा मागचं एक मिनिट इथे उभे राहा आणि मागचं आठवा तुमच्या मागचं आठवा माझ्या मागचं माय लॉर्ड 10, 20, 30, 40, 50 रेडी आवड झालं हे बघा तुम्ही साक्षीदार आहात खुनाचे दोन वर्षापूर्वी खून झाला होता दोन वर्षापूर्वी खून झाला होता आणि ह्याने हे ते एकमेव साक्षीदार आहेत ज्याने खून पाहिला होता कळलं का भाऊ कदम याने कोर्टाला माहिती असायला पाहिजे सांगा तुमचं नाव सांगा भाऊ कदम आठवले यस जे तुम्हाला आठवलं तेच कोर्टासमोर सांगा तुमचं नाव भाऊ कदम माझं नाव आठवले अच्छा भाऊ कदम तुमचं नाव आठवले माय लॉर्ड भाऊ कदम यांना त्यांचं नाव आठवलेलं आहे आणि त्यांनी सांगितलंय त्यांचं नाव भाऊ कदम तुमचा मुलगा किती वर्षाचा आहे मला मुलगा आहे घरी आहे तो कोणाचा आहे तो शेजाराचा असेल मला मुलगा आहे तो लहान असा हे बघा बाई मी माझ्या मुलाला तुमच्या पाळणा घरात ठेवणार नाही कळलं तुम्ही निघू शकता मी तुम्हाला पाळणा घर वाटली हा मी वकील आहे हा कोण बघा कोण
कितीला देणार? कितीला? हे बघा, तुम्ही हा जर कोट दिला मी तुम्हाला एकदा एवढासा डबा देईन. डबा नाही असं तर पातेलं पातेलं घमेलं घमेलं. नाही तुम्ही काम करा, फुकट घेऊन जा. फुकट? हा मग फुकट दिला तर मी एवढी टाकीच देईन ना तुम्हाला. दोन द्या दोन. नाही नाही हे बघा, ऐका माझं, तुम्ही तुम्ही की नाही तुम्ही साक्षीदार आहात. साक्षी अंधेरी रातो में सुनसान राहो पर एक मसीहा निकलता है उसे लोग हर कदम. कळलं तुम्ही भाऊ कदमात कळलंय. सांगा साक्ष, साक्ष महत्वाची. मला मुलगा, मला मुलाचं वय, तुमचं वय काय? माझं वय माझ्या नवऱ्याच्या वयापेक्षा 2 वर्षांनी मोठं आहे, त्यामुळे माझ्या मुलाचं वय माझ्या. तुमचं वय 40 वर्ष आहे का? तुम्हाला कसं कळलं? अहो आमच्याकडे एक मुलगा राहतो, तो हाफ मॅड आहे, तो 20 वर्षाचा आहे. तुमचा 40 म्हणजे तुम्ही फुल मॅड. मी तुम्हाला तुमचं वय विचारलं. माझं माझं सांगतो सांगतो. हा मुलाचं, हा माझ्या 92 वर्षी मला मुलगा झाला. तुम्ही 92 वर्षाचे कधी झालात? नाही नाही काय काय काहीतरी काय झालं. मी जेव्हा ऍडमिट होतो, ऍडमिट होतो ना बाळंतपणासाठी, तेव्हा माझी बायको डबा घेऊन यायची. माझा मुलगा बाळंत नाही, आम्हाला एक मुलगा झाला, कुणापासून झाला काही आठवत नाही. उलट 29 वर्षाचा मी होतो, मला मुलगा झाला, आता त्याचं वय 12 आहे. 12 सांगितलं त्यांचा मुलगा 12 वर्षाचा आहे, म्हणजे तो शाळेत जात होता. ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी तुम्ही मुलाला शाळेत सोडलं. सोडलं पुढे काय झालं? शाळा सुटली. आता शाळेत सोडलत ना, लगेच कशी शाळा सुटेल? बरोबर. अंधेरी रातो में हे बघा, 2 वर्षापूर्वी खून झाला होता, तुम्ही एकमेव साक्षीदार आहात. आठवा आठवा. मी त्या दिवशी माझ्या बायको बरोबर शॉपिंगला गेलो होतो. काय झालं, मी एका दुसऱ्याच बाई बरोबर तिचा हात पकडून तिच्या घरी गेलो. काय सांगता? नशीब माझी बायको पाठोपाठ आली, नाहीतर मी तिच्या बरोबर संसार सुद्धा केला असता. हरिबल हे सगळं हरिबल आहे. हे बघा ती बघा, तिथे बायको बसली आहे. बघा जा जय जय आपण. काय बोलतो बाबा? बघा भाऊ, एकमेव साक्षीदार आहात तुम्ही, एकमेव. हे समोर बसलेत ना, त्यापैकी एक कोणतरी खुनी आहे. आठवा. याने खून केलाय. यस यस, याने खून केलाय. यस यस, तुम्हीच सांगितलं ना. आठवा. पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा. आठवा. तुम्ही अश्लील चाळे केलेत ना, तो कोर्टाच्या बाहेर टाकेन. ठीक आहे, जातो मी घरी. नाही परत आला तरी चालेल. अरे परत बोलवलं. तुम्ही कोर्टात याला काय म्हणतात? याला फ्रँकीश म्हणतात. नाही हो, याला चुंबन. चुंबन याला. मराठीत मराठीत याला काय? पापी म्हणतात. पापी. हा जाने खुनी को खून केलेला आहे. हा खुनी पापी अहो तो पापी आहे तो आम्हाला माहिती आहे भाऊ, पण यातला कोण आहे ते सांगा. आठवा आठवा भाऊ, आठवा 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 आठवा. आठवा महिना लागल्यानंतर तू मला सांगतेस मी या मुलाचा बाप आहे म्हणून. माझा नवरा सोडून जाईल मला. तुम्ही खुनाबद्दल, खुनाच बोला, खुनाच खून खून. हा तुम मुझे खून दो, मैं तुम्ही आजादी दूंगा. भाऊ जोर लावा, जोर 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 लावा भाऊ, जोर लावा. हा घ्या जोर. तुमच्या डोक्यावर जोर लावा. माझ्या माझ्या डोक्यावर मग आठवेल सगळं. यातला कोण आहे कातील? बोलो भाऊ कोण आहे कातील? देखना है कातील बाजू में है. देखना है जोर बाजू में कातील है. कातील बाजू में. भाऊ कदम यांनी ओळखलेला आहे खुनी कोण आहे. जसाब ही केस सॉल्व झालेली आहे. सांगा भाऊ कदम कोण आहे खुनी? तुम्ही तुम्ही खुनी. आपली लाड हे खुनी.
अमावस्याच्या रात्री माझ्यासमोर यांनी खून केला मिलोर्ड. अहो मी खून केला ना, मग त्यावेळी तुम्ही मला तिथे का नाही दिसलात? अरे पौर्णिमेच्या रात्री मी स्वतःला दिसत नाही, तर अमावस्याच्या रात्री तुम्हाला कसा दिसेल? मी शेंगा खाल्ल्या नाही, मी तर पण उचलणार नाही. दॅट्स ऑल मिलोर्ड, यू प्रोसीड.